लखीमपूर खेरीमध्ये शेतकऱ्यावर गाळी चढवणे हा पूर्वनियोजित कटाचा भाग होता विशेष तपास पथकाने ही माहिती दिली आहे यावरून काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदीवर जोरदार निशाणा साधला आहे राहुल गांधी यांनी हा कट होता एखादा अपघात नव्हता हा कट कुणी रचला हे अगदी उघड आहे या प्रकरणावर संसदत चर्चा व्हावी अशी काँग्रेसची मागणी होती काँग्रेसने केंद्रीय मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली पण केंद्र सरकार यावर चर्चा करायला तयार नाही असा गंभीर आरोप केला आहे राहुलांनी काही दिवसांपूर्वी पुन्हा एकदा माफी मागण्याची वेळ आली आहे असं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदींवर यावेळी निशाणा साधला आहे तर अशाच ताज्या अपडेटसाठी स्पीड न्यूज लाईव्ह ट्वेंटी फोर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा